दिग्रस शहरामध्ये बेकायदेशीर रेतीचा ठिया करून सनस विक्री खरीकर्म अधिकारी यांची आर्थिक डोळ्यांनी बघ्याची भूमिका दिग्रस शहरामध्ये मागील काही वर्षांपासून झटपट श्रीमंत बनण्यासाठी रेती माफियांसह मी आपल्याच पक्षाचा माझ्यावर संकट आले तर आपण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहा आपल्या नेत्यांचा वाढदिवसाला तर प्रोटोकॉलसह बॅनरबाजी असली तर मला नक्की सांगा मी तेवढा खर्च मात्र नक्की करेन फक्त माझा रेती साठवून ठिया करून विक्रीचा धंदा करत आहे ते फक्त आपण संभाळावं माझ्यावर वाईट वेळ आली तर एस ओ तहसीलदार ठाणेदार यापेक्षाही खनिकर्म कर्म अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर मला आपल्या पक्षाकडून सहकार्य करावं जेणेकरून आपल्या पक्षाचा झेंडा हाती घेत पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न सातत्याने करेल परंतु माझा राष्ट्रीय संपत्तीचे चोरी करण्याचा व्यवसाय असल्याने वाळू माफिया गँगवर संकट येऊ देऊ नका काही संकट आलं तर आपण संभाळा असा अंदाधुंद कारभार दिग्रज शहरामध्ये जोमानं माजलाय अनेक ठिकाणी मोठ्या पुढाऱ्यांची भीती दाखवून रेती माफिया संपूर्ण दिग्रस्त शहरासह तालुक्यांमध्ये साठवणूक करून बेकायदा विक्री केली जाते यामध्ये बेकायदा उत्खनन केल्यामुळे शासनाला करोडो रुपयाचा चुना काम रेतीमाफियांकडून होत आहे तरी सुद्धा तहसीलदार तलाठी इंगोले आणि एस ओ कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यास टाळटाळ करत आहेत एकीकडे रात्रंदिवस राष्ट्रीय संपत्तीची चोरी होतीये प्रशासन सर्व माहिती असून सुद्धा आपल्या वैयक्तिक आर्थिक देवाणघेवाणाच्या माध्यमातून मी भला आणि माझं काम भलं मला प्रशासनाचं काही घेणं देणं नाही अशी गत दिग्रस शहरामध्ये काही वर्षांपासून चालत आहे दिग्रस तालुक्यातील संपूर्ण अधिकाऱ्यांचं रेती तस्करांसोबत आर्थिक घनिष्ठ संबंध असल्या कारणाने रेती तस्करांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात येत नाहीये रेती माफिया यांच्या जवळ कुठल्याही शासनाची रॉयल्टी आणि चलनासोबत वाहनांचा नंबर देणे बंधनकारक असताना सुद्धा अंधधुंद कारभार खनिकर्म अधिकारी यांचा चालू आहे आणि प्रशासनाचा रॉयल्टी नसताना कारवाई होत का नाही असा संतप्त सवाल उपलब्ध होतोय दिग्रस तालुक्यातील संपूर्ण प्रशासनाचे अधिकारी संपत्तीचं रक्षण करू शकत नसेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी नागरिकांकडून जिल्हाभरातून मागणी होतीये तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच आपल्या पदाचा राजीनामा जर द्यावा वाटत नसेल तर आपल्या भारत देशातील राष्ट्रीय संपत्तीची चोरी होणारी आपण अधिकारी यानातन थांबवावी अशी सुद्धा मागणी नागरिकांतून जिल्हाभरातून होतीये प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रज यवतमाळ राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी